पुलिस स्टेशन रामनगर के इख्तियार में होने वाले बार बार के चोरी की घटनाओं की जांच में पुलिस अधीक्षक और अपर पुलिस अधीक्षक तथा उप विभागीय पुलिस अधिकारी इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक चौहान तथा गुने शोध पथक के सहायक पुलिस निरीक्षक डीएम सायरे, पुलिस उप निरीक्षक भाकड़े जाधव, सुनील कामटकर, घनश्याम साखरकर, शंकर आत्राम, शंकर एरमे, आनंद परसाके, रामभाव राठौड़, मनोहर कामड़ी, नीलेश मुड़े, राकेश निमगड़े, पुरुषोत्तम चिकाटे, महेंद्र बेसरकर, सुधीर पाटिल, गीता एनोरकर ने मिली गुप्त सूचना के आधार पर आरोपी आशिक शेख, रशीद शेख, उम्र 28 वर्ष, खोलापुर जिला अमरावती निवासी, सैयद मोहसिन उर्फ वसीम सैयद, कदीर उम्र 23 वर्ष, बगड़ खिड़की वार्ड निवासी चंद्रपुर, इन्हें गिरफ्तार किया है, जिन्होंने 6 ऐसी चोरियां और घर फोड़ी के 2 अपराध करने की कबूली दी है, जिनकी ओर से कुल 131 ग्राम सोने के जेवर जिसकी कीमत 3,90,000 रुपए तथा 2 मोटरसाइकिल जिसकी कीमत 70,000 रुपए, 2 नग मोबाइल जिसकी कीमत 10,000, ऐसा कुल 4,70,000 का मुद्देमाल जब्त किया गया है। आगे की जांच पुलिस निरीक्षक एसपी चौहान इनके मार्गदर्शन में शुरू है। इसी सिलसिले में बैठक आयोजित की गई, जिसमें उप विभागीय पुलिस अधिकारी प्रहलाद गिरी ने चोरी की घटनाओं को विस्तृत रूप से बयां करते हुए इस मामले की जानकारी दी। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। गेल्या 2 महिन्यापासून शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या, ज्यामध्ये एक मुलगा आम्हाला नेहमी ट्रेस होत होता। नगीनाबाग एरियामध्ये जेव्हा घटना घडली, त्या बाईला त्याने बोलवून सांगितलं की तुम्हाला बाहेर बोलावत आहे, तिला घराच्या बाहेर बोलवून तिच्या गळ्यातील जे सोन्याचे दागिने होते ते खिसकले। त्या ठिकाणी त्याची चप्पल राहिलेली होती, मी घटनास्थळी स्वतः गेलेलो होतो। त्या चप्पलचा स्मेल डॉगला दिला तर तो डॉग रहमतनगर इथपर्यंत तो गेला होता, तिथला जे स्मशानभूमी आहे त्या तिथपर्यंत गेलेला होता। त्याच वेळेला वाटत होतं की या रहमतनगर एरियात राहणारा तो चोर असावा, परंतु त्याचा थांबपत्ता लागत नव्हता। तो मूळचा अमरावतीचा राहणारा, परंतु रहमतनगर येथे भाड्यानं राहत होता। दुसरा एक त्याचा साथीदार आहे, तो बगड खिडकी एरियात राहणारा होता। हे दोघा मिळून एरियात येत होते आणि आपलं भक्ष्य गाठून त्याच्याकडून ती सोन्याचे दागिने हिसकत होते। अशा 5-6 घटना घडल्या, पण एक घटनेमध्ये तो पहिल्या घटनेमध्ये नगीनावाच्या जेव्हा लोकेट झाला होता तेव्हा आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी विशेषतः पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी ते नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्या ठिकाणी रहमतनगरमध्ये आपले बातमीदार नेमले। जे वर्णन बाईने सांगितलेलं होतं नगीनाबाग येथील, त्या वर्णनाशी जुळणारा माणूस अमरावतीच्या आहे आणि तो त्या रहमतनगर एरियामध्ये राहतो, ही बातमी मिळाल्यानंतर आमचं जाळं पोलिसांचं त्याच्याद्वारे त्याला त्याच्यावर पसरविलं आणि नेमकं त्याला ताब्यात घेतलं। आणि ताब्यात घेतल्यानंतर जे घटना पुढे आलेली आहे की शहरातल्या 6 ठिकाणी घडलेल्या ज्या घटना आहेत, विशेषतः चेन स्नॅचिंगच्या, त्या डिटेक्ट केल्या, दोन्ही साथीदारांना पकडलं, 2 घरफोडीचे गुन्हे सुद्धा त्यांनी दिले। असा 4,70,000 माल डिटेक्ट करण्यामध्ये यश मिळवलं आणि गेल्या 6 महिन्यापासून आपल्याकडे बंद होते चेन स्नॅचिंगचे गुन्हे। पुन्हा एकदा त्या घटनेला विराम मिळाला असं समजूया आणि आमच्या सर्व इथली ठाणेदार श्री चव्हाण साहेब, एपीआय सायरे, पीएसआय भाकडे, पीएसआय सलीम जाधव आणि डीबीचे सर्व कर्मचारी यांनी खरोखर मेहनत घेऊन, म्हणजे गुन्हेगारीवर जे या प्रकारे वाच ठेवायला पाहिजे तो वाच ठेवला आणि त्यातून हे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। माननीय एसपी साहेब संदीप दिवान, ॲडिशनल एसपी साहेब श्री हेमराज सिंग राजपूत यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले आणि या अथक प्रयत्नातून एक चांगलं काम कौतुकास्पद पुढे आलेलं आहे। म्हणून मी सर्व माझ्या या रामनगर येथील ठाणेदार अधिकारी कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।